सकाळी जेव्हा मी बाहेरून घरात आली, त्यानंतर मी पाहिलं तर एक पिजन बसलेलं आहे विंडोवर. तर मी त्याची शूट घेत होती. आधी लांब होती, मला असं वाटलं तो उडेल म्हणून. हळूहळू जवळ जाते तरी पण उडत नाही. म्हटलं असं का होते. नंतर व्यवस्थित जवळून पाहिल्यावर बघितलं तर त्याचा एक डोळा नव्हता, लेफ्ट साईडचा नव्हता आणि राईट साईडचं होतं, तर त्याला दिसत नव्हतं, त्याच्यामुळे त्याला कळत नव्हतं एवढं. हाय, हॅलो, नमस्ते. मी मृणाली मृणाली आयन चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आता सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आयनला मी आता केळं भरवते. मी सकाळी त्याला फ्रूट्स खायला देते. आज बऱ्याच दिवसात ना तो स्कूलमध्ये जातो आहे. सो हा असा आयन आयन. तर आयन आज आयन मला बोला, मम्मा आज आपण बाहेर खाऊया. म्हटलं ठीक आहे, चालेल, ओके. आयन तुला कसं वाटतं आहे स्कूलमध्ये जायचं आहे आज बऱ्याच दिवसांनी? ये देखो पोज. अच्छा, हँडसम बॉय, म्हणजे बघूला. ये की आयन, घसरू नको खाली. तर हे याला घेऊन जाणार आहेत आयनला, आणि अजून हे आले नाहीत, हे जिमला गेले. आज सकाळी मी पण मीही लवकर उठली, तसं एवढं उठत नाही, पण जे सकाळी दूध घेऊन येतात ना ते 6:30 येतात. तर मी मुद्दाम बाटली बाहेर ठेवली नाही, जेणेकरून ते बेल वाजवतील आणि मग दूध घ्यायला मी उठेन. तशी माझी झोपही मोडली आणि मग उठताही आले, तर लवकर उठले मी आज. हां, बऱ्याच दिवसाने आता रुटीन सुरू होईल. आता त्याने उद्या परत सॅटर्डे संडे येतो आहे, पण त्यानंतर आयनला कंटिन्यू पाठवणार, कारण त्याचं स्टडी खूप मिस झालं आहे. तसं मी बऱ्यापैकी कवर करण्याचा प्रयत्न करते. आल्यानंतर खूप खूप स्टडी आहे माझ्या बाळाला. म्हणतो काऊ दादा. हे घे. सो आयन 1 ते 1.5 केळं खातो आणि मग तो स्कूलमध्ये जातो. सकाळी आयन स्कूलमध्ये चालला. आयन मजा रेडा गेला, जा पटकन. ते पाण्यात ना नको जाऊ, इकडनं चल. चल लवकर. बाय. गुड बॉय सारखं राहायचं. हा, म्हणजे गुड बॉय. चल बेटा, चल. नऊ वाजलेले आहेत आणि मी आणि हे आयनला सोडून आलेलो आहे. मी जाणार नव्हती, पण नंतर विचार केला की नाही, एवढ्या दिवसात ना पहिल्यांदाच होतोय तर जावं यांच्याबरोबर. आणि आता हे खाली गेले चिकन आणायला, ते म्हणाले तू वर जा मग मी येतो. तर 12:30 वाजता आले आहेत आणि मी आयनला आणायला जाते, पण घरात छत्री नाही, छत्री गाडीमध्ये आहे. आणि आता मी बघते खाली जाते वॉचमॅन काकांना, त्यांची छत्री घेते आणि मामची छत्री घेते आणि मग आयनला मी आणायला जाते. आज कसं काही पाऊस पडला काही कळतच नाही आहे. चला तर मग, खूप घाई झाले, पटापट जायला पाहिजे. ऑटो भेटेल की नाही काय माहिती नाही, ते पण आहे. ऑटोवाल्या बाबांना फोन केलेला, पण ते बाहेर होते. सो मग आता जावं लागेल. आल्यानंतर मी चिकन करणार आहे. जवळजवळ 10-12 दिवसांनी आयन चिकन खाणार आहे. अंगावर ते बॉईल्स असल्यामुळे गरम काही दिलं नाही त्याला. स्वतः दे खुश होईल तो. सो आता 3 वाजायला आलेले आहेत आणि आयनला मी जेवण भरवते. चिकन केलं आहे आणि आयनचं चाललंय कलरिंग. दाखवते आणि आयननी काय काढलंय मग दाखवते. आयननी काय काढलंय? हो, आयन काय काढलंय तू? हे जिराफ काढलंय आणि झेब्रा काढलंय. जिराफ आणि झेब्रा? मग ते झेब्राचे हे कुठे, इयर कुठे आहेत? त्या झेब्राला इयर नाही आहेत. मग तिथे काढ तू. अशा प्रकारे आमचे ड्रॉइंग अँड पेंटिंग चालले, कलरिंग. आणि मग नंतर संध्याकाळचं काही जेवण नाही आहे, कारण हेच आहे ते संध्याकाळला असणार आहे. एकदाच करून ठेवलं, म्हणजे आयांचं 2 टायमाचं आणि आमच्या पण 2 टायमाचं होऊन जाईल, माझं आणि यांचंही. सो आज अतिशय पाऊस आहे. मी आयनला आणायला गेली ना,
तर रस्त्याला हे पाणी होतं. म्हटलं अरे देवा, हे असं काही सांगताना कधीही पाऊस सुरू होतं, कधीही ऊन चालू होतं काही कळतच नाही. आणि बाहेर अतिशय पाऊस आहे. आयांचे एका फ्रेंडचा बड्डे होता, तर त्याच्या बड्डेला जायचं होतं. कियान इन्व्हिटेशन होतं, पण आता एवढा पाऊस आहे तर कसं जायचं कळत नाही आहे. हे पण म्हणाले का जाऊ नको म्हणून, कारण पाऊस खूप जास्त आहे, नाहीतर गेलो असतो. हे ना आयान, आयान कियानचा हॅपी बर्थडे आहे ना. कियान हां इकडे गाणं बोले. कियान इकडे इकडे गाणं बोले कियानसाठी. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे कियान, हॅपी बर्थडे कियान, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे कियान, हॅपी बर्थडे कियान. है ना यार, हॅपी बर्थडे कियान. तर संध्याकाळचे वाजलेले आहे 6. आयांची चाललेली आहे स्टडी, आणि फुल बघत असाल त्याचे हात वगैरे कलरनी पूर्ण हे खराब झालेले आहेत. कलरिंग करतोय आणि आता घरी व्हिडिओ कॉल चालू आहे. मम्मी, शौर्या आणि दीदी आणि मावशी. हा मावशी, मावशी आयन आयन. हो तुला दाखवते, थांब. हा बघते मी, बघते. लवकर दाखव, लवकर दाखव. जेवण झालेलं आहे आणि आयांनी बघा काय काय केलंय. यांनी गाड्या लावलेल्या आहेत तिथे आणि हे आयांनी घर बनवलंय. आणि आयांनी मला त्याच्या घरात बोलवलंय. आयान मी येऊ ना. हे बघा इथून एंट्रन्स आहे, त्याने एंट्रन्स इथून बनवलंय आणि इथून पण एंट्रन्स आहे एक. आणि हे त्यांनी घर बनवलंय. आयान ये घरात बसू, ये तुझ्या लवकर या. लहान मुले काय काय करतात, कसं कसं सुचतं त्यांना. आता इथे सगळं गाड्या ठेवतोय तो त्याच्या. हे बघा इथे ठेवलंय आणि तिथे ठेवतोय. कुठे गेला आहे आणि हे इथे ठेवलंय. तर मग आमची वेळ झाली तुमचा निरोप घेण्याची. तर मी मृणाली तुमची रजा घेते, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत तुमच्या भेटी. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं. आणि आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरला पाहिजे. हो हो, हे आमचं नेहमीच असतं. खरंच ऐकतील हे.